अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी या गावामध्ये लोकनेते आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 12 डिसेंबरला पांढरी खानपूर निबोळी चौक येथे भव्य पशुरोग निदान शिबिर व तसेच नुकसानग्रस्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत तसेच कर्तव्यवान महिलांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंजनगाव सुरजीतर्फे घेण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाचे आयोजन प्रदीप येवले, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी वक्ता विभाग राजेंद्र बारवते, मोहम्मद फहीमुद्दीन, अफसर बेक, नीलिमा कडू, कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत कल्पनाताई बुरुंगे, प्रवीण मोहाड यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली। विशेष या शिबिरात 500 गरजूंची तपासणी केली असून गुरे हे शेतकऱ्यांचे एक धन आहे आणि गुरे मोलाचा वाटा नव्हे तर एक शेतकऱ्याची मोठी संपत्ती आहे। जर गुरे ढोरे जर आपण पाळली तर एक शेतकऱ्यांना मोठा त्यापासून दिलासा मिळते आणि एक मोठी सहायता आर्थिक सहायता मिळेल असे आपल्या भाषणातून प्रदीप भाऊ येवले यांनी काढले। शरद पवार एक शेतकऱ्यांचे नेते आहे म्हणून अंजनगाव सुरजी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पशुरोग निदान शिबिर घेण्यात आले। अंजनगाव सुरजी येथील पशु संवर्धन अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले। किसानों के लिए जितना सारा काम किया है उनका जो हम कुछ ऋण चुका सकते हैं तो वो दिन आज है जो पवार साहब की 80वां जो जन्मदिन है वो जन्मदिन त्यांचं म्हणणं होतं की शेती विषयी आणि गुराढोरा विषयी असं करा आणि माझ्यासाठी थोडा खर्च केल्यापेक्षा पशुधनासाठी जर खर्च केला तर फारच चांगलं होईल आणि जे कर्तृत्व। यावेळी पांढरी येथील समस्त गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। ही माहिती अंजनगाव सुरजी येथून RN न्यूजचे प्रतिनिधी साजिद सौदागर यांनी दिली।